तर मित्रांनो निघाल्या निघाल्या मित्रांनो नाश्ता करून घेतो एकदम पावर मध्ये एक काजू बदरी बातम्या देते ना गप्पी मी आता 40 रुपयाचा खर्च केला असता तर आम्ही खूप बरं वाटलं असतं संध्याकाळी म्हणून बाहेर झाले नमस्कार मित्रांनो तर कसे आहात सगळे बरे आहात ना तर मी तुमचा सुमित सुरेश दळवी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा ब्लॉग बँजूचा नाही आहे आज आम्ही चाललो फिरायला कसं कप्पल तर आज फुल मजा येणार आहे दोन दिवसाचं काय कसं काय मजा करता येईल ते फुल बघत राहतो मी पूर्ण ब्लॉग नक्की बघायचं आहे आणि लगेच सीट पकडून बसणार आहे हे दोघं जण मागचा मागे इशारा करतात आणि बोलते हे चल बसून घेऊ पटकन तर पहिला सगळ्यात पहिला इंट्रोड्यूस करून देतो तुम्ही लगेच आतमध्ये बसले यार मी नाही बसणार तर महेश निंबाळकर आम्ही तिघ जण एकदम लहानपणीचे मित्र आहोत तर आता कुठेही कधीही असेल तर एकत्रच असतो आणि आता आमच्या तिघांची जवळजवळ एकत्र लग्न झाली आहेत त्याच्यामुळे फिरायला पण एकत्र हा आपला आहे दीपक उंडे तर एक नंबर लग्न झालेलं याचं त्यानंतर मग दोन नंबरचं माझं आणि मग तीन नंबर महेश असं आणि आमच्या ह्या गॉसिप करणाऱ्या बायकाज वाईफ्स महेश निंबाळकर सुमित दळवी दीपक उंडे तुला ते काय नाही होत तर मग ते मी डायरेक्ट करतो ब्लॉगिंग आता मला टेन्शन देतो मी मोबाईल वाटतो काय टेन्शन देतो तर निघतोय आम्ही आता तर बघूया पुढे कसं काय होत आहे फुल मजा करायची आहे चलो काय करताय काय बोलताय आता सध्या नाक बंद करणार सुगंध आता सुगंध गेला ना ए काय म्हणलं रे तू काय नाही लाजले चलो भेटूया तर मित्रांनो निघाल्या निघाल्या इंट्रोड्यूस केलं लगेच त्यांना खूप लागले आणि माझा हात असा वाचला रे वाचला खायचंय का नाही खाणार आहे मी आता तर मी त्यांना नाश्ता करून घेतो एकदम पावर मध्ये खाऊन घ्या खाऊन घ्या इडली वड्यामधून सुरुवात झालेली आहे मे बी समोसा पण खाऊ शकतो आम्ही अंकल गुड मॉर्निंग एक काजू बदरी बातम्या देते ना गप्पी मी चला या खायला तू नाही खाते तर मित्रांनो जस्ट निघालोय आम्ही तर एकदा देवाचं नाव घेतलंच पाहिजे तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती अंबे माते की जय दुर्गा माते की जय मी तो जानकर महेश चलो घरातली काम गाडी थांबवली इथे एक्सप्रेस वे ला आणि पकडायला लावले ते भावाला पकडायला लावले काय बोलणार आता चालू चालू दे अजून 2 तास थांबतो इथंच आणि चेक इनच्या टायमाला जाऊ दे निघून सगळं ठीक आहे चला रे बाबा झालं एकदा जागा चला चलो मनीषा बघते
मेरी मिर्ची, रुको ना मिस 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 तुमको मिस बना रहा हूं, तुम से बैठ के खान दो मुझे तो किचन में डिशेस बनाना है, अनति में बोर्ड से फिश से तुम फिश नहीं तो फिशिंग नहीं जाना है, प्यार के मिशन पे आया था हार या जीत के लड़का दीवाना है, अच्छा ना तू बॉम्बे अम्मा से मिलाना है हमसे खिलाना है, अच्छा ना तू तर मित्रांनो असं अचानक मध्ये भयानक नायट्रोजन हवा भरायचा निर्णय घेतला आमच्या उंडे साहेबांनी आणि होती ती सगळी हवा काढली होती ती सगळी अशी हवा पसरून काढलेली आहे आणि आता नायट्रोजन क्या बात आहे नाही तर कधी काढायची म्हणजे कधी कधी आम्हाला कुठे जायचं असतं तेव्हा आम्ही 40 पेट्रोल भरतो आणि आता 40 रुपयाचा क्या बात आहे दीपक गुंडे बर्थडेची पार्टी आहे ऍक्च्युली आता काय बोलत नाही सगळाच खर्च केला असता तर आम्ही खूप बरं वाटलं असतं संध्याकाळी जरा वेगळंच बोलणार आहेत आता ओके आठ नंतर जरा वातावरण वेगळं असणार आहे आमचं अशा प्रकारे शाहरुख खान संजय दत्त सर्व एकत्र आलेले आहेत तुम्ही तुम्ही हसला विचार पळतोय पळतोय त्याला विचारायला असं माहिती पडलं त्याला मी शाहरुख खान संजय दत्त बोललो त्याला वाईट वाटलं वाटतं त्याला ना भाई तो आपका संजू पिक्चर का काम बहुत अच्छा था भाई अरे संजू पिक्चर का आपका बहुत काम अच्छा था चलना तू बंदे या चलना तू बंदे या पड़ा लेकिन गलती इन लोग का नहीं है इसका इंग्लिश कमजोर है इसको लगा पर डायल 20 रुपए है इसने प्यूरिंग पढ़ा है ये ढूंढे साहब ने चलो बाय बाय संजय दत्त और अजय देवगन पण आपल्याला मार्केटिंग करायला खूप वेळ लागणार पब्लिसिटी करायला खूप वेळ जाणार पहिले आपल्याला एक नंबर म्हणजे एकदम हे आम्ही इकडे गेलो जेव्हा तर मित्रांनो लोणावळ्यामध्ये एंट्री मारलेली आहे मस्त वातावरण आहे फुल मजा येणार आहे गार गार मस्त वातावरण आहे आणि ते आय लव्ह लोणावळा काय पण बोलतात म्हणजे वाचू शकतात तुम्ही काय होत म्हणजे वॅक्स म्युझियम आई आय लव्ह लोणावळा होत वाचू शकतो धडाम धडम धडाम धडम कत्री मारली पाठी मागून पावसाळ्यामध्ये जून मध्ये आपण लोणावळा गेलो घे ना थांबू ना काय बोल दीपक तू आपण गेलो होतो अख्खे गायकवाड मयूर आणि बाब्या महाबळेश्वरला काय मजा गेली होती मजा आता बघा ह्यांचं काय चाललंय जसं काय आपण इथे आपल्या 15 मार्केट मध्ये आलो नाक्यावरती त्यांना काय सांगणार आता इथे कोणाला संत्रा खायचंय तर कोणाला माल्टा खायचंय तर कोणाला हा आहे त्याला बोलतात अमर फळ हे हा फळ खाल्यानंतर माणूस अमर होऊन जातो अर्धा टमाटर आहे शिमला फळ शिमला फळ येलो शिमला ते म्हणजे इथं फळ बडा मालता नक्की घ्यायचंय का फक्त विचारताय हे बराबरीची कामं होतील भाई लांबून आलो एकतर भरतील आपल्याला डायरेक्ट याच्यामुळे भरून टाकतील
हवेशीर आलो आहे सकाळच्या 11 वाजले. आता आम्ही पोचलोय ते टायगर पॉइंट लायन पॉइंट आणि वॉटर पॉइंट आणि आता पुढे जाऊन वॉटर पॉइंट आणि ही वंडरफुल ब्युटिफुल वाव अशाच प्रकारे सर्वांचे खाली थोडं आपण उतरून बघूया त्याला चेक करून खाली फेकूया खाली त्याला काय कसा आवाज येते खाली कसं वाटलं ते पण सांग. ओके नंतर या तुम्ही खाली आणि भेटा मला तुम्ही भेटा. तर आता आपण नजारा बघूया खाऊ ना मॅगी 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 धमाल असते आमची टायगर पॉइंट झाला लायन्स पॉइंट झाला पुढे जाऊन वंडर पॉइंट येणार आहे पण आम्हाला इथे भेटला येतो आहे हॉर्स पॉइंट. तर एक नंबर हॉर्स पॉइंट आहे डस्टबिन आहे का हो भाई डस्टबिन माहिती का आमच्याकडून काही लोक फिल्टरवर आलेले म्हणजे त्यांना थोडं नॉलेज कमी आहे थोडं घ्यायचं साऊंड पप्पे घेतली याची हा दीपक जाऊन याच्यावर फोटो काढते जस्ट मी कचरा टाकला आणि ह्याला वाटला हा पुतळा घोड्यावर फोटो काढतोय आणि आणि हा फोटो घेतला माझ्याकडे आता फोटो आहे अटॅच करू आणि हा पोरगा आहे बघा याला. तर मित्रांनो या अशा थंड गार वातावरणात सुद्धा या मुलींना पोळा कसा खावा वाटतो काय खायला बोलव तरी खायला नेमानी बोलू आम्ही का लगेच नाश्ता केला होता आता पण थोडीशी भूक लागली म्हणून मॅगी मागवली पलटणच्या निंबाळकर यांचा नाश्ता करायचा राहिला होता. तरी आम्ही सगळेच खाणार आहोत मॅगी आणि मक्काची मक्याचा रोटी गोडा
खरा बोल सात प्रकारे कर्मा करम मैगी आलेली आहे। महेश भाऊ निंबाळकर मैगी खाताना फुल पावर मध्ये खातात आहे। अरे दीपक उंडे साहेब पण फुल पावर मध्ये मैगी आवडताना आले पडलेले खाऊ नका। मस्त असा प्रकारे गोळा फेक झालेला आहे पायावरती उडलाय का नेल पण तेच आहे का रोड पण मस्त आहे। जंगल टाइप रोड आहे आमच्याकडे पण गावची आठवण आली आणि दिव्या फुगणीचा तर फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि हे आहे आमचं लोकेशन पावना लेक कॅम्पिंग विकास बोट क्लब। फुल जन्नत आहे फुल मजा येणार आहे। जस्ट पोहोचलो आहे चलते रहो आसपास बघूया आता रूम कसे आहेत। बाय 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 जाओ 10-15 मिनिट फ्रेश होके। अरे वा 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 मस्त चला खोला रूम कसा आहे बघूया। नाईस एक नंबर यार फुल पावर तर अशा प्रकारे मस्त सुक्का चिकन अंडा करी भात राईस नाही भात चपाती लिंबू पिळून टाकलेले आल्याचं कालवण कांदा आणि चिकन लेग पीस कांदा चिकन लेग पीस एक नंबर। बहिणी काय वाढत आहे काय वाढत दोन्ही पण खाते
आणि हिचं तर काय खरं नाही, पापड आणि अंडा फ्राय. काय बात आहे, वाव सगळे हात खाणार आहे. मजा आहे. तुम्ही काय बोलत, चिकन बरोबर लोणचं खाताय? नाही बघते खरं नाही वाटत. आज पापड सगळे मागून घेतले, अंडा पापड डाळ फेमस. पापड आणि चिकन अंडा करी असं आता पापड खा. आज मी म्हणून डाळ फ्राय आणि पापड. वा अरे अरे पाण्याच्या ऐवजी रस्सा घ्या, रस्सा करी रसा करी. एकच झालं घावळ वाटी. चला आता पद्धतशीर जेवून घेतो या जेवायला. सुक चिकन प्लास्टिक चमच प्लास्टिक चमचा प्लास्टिक चमचा प्लास्टिक चमचा चमचा कोण आला इथं? चला जेवतो आता गपचीप. चपाती राईस आणि अंडा कढी. वाव कोकला आला बाय हसून हसून. चला मस्त टेंट पण आहेत. But you I won't speak but you understand you understand what I speak. I understand. Yes. Yeah. Our public any language, Hindi, Marathi, Punjabi, Bhojpuri, any language. Every okay, you are ready? तर मित्रांनो जेवून खाऊन एक तास जरा आराम केला आम्ही आणि त्यानंतर निघालो आहे बोटिंग साठी. तर बघूया आता घेऊया बोटिंगचा एक्सपिरियन्स. एकदम शोर पर्यंत जाणार आहे आता, एकदम कोपऱ्यापर्यंत घेऊन जाणार आहे आपल्याला आणि त्यानंतर फोटो वगैरे काही काढायचं असेल ते काढतील. टेन्शन घ्यायचं नाही, मला गणपती बाप्पा. थोडस त्याला आजची पण झोप कंट्रोल होत नाहीये, थोडस बरोबर नाही वाटत आहे त्याच्यामुळे तो नाही आला. मजा येते. वा क्या बात है, फूल भारी वाटत आहे. धमाल आली आहे, धमाल. जॅकेट कस तरी घातलंय बघा, बांधलं डायरेक्ट गाड.
काहीतरीच आतमध्ये आलेलो आहे. फुल एकदम हॉटेल पासून कमीत कमी आपण एक 4-5 किलोमीटर तरी आलोय आम्ही आतमध्ये. फुल पाणी वाटतंय आजूबाजूने, सब पाणीच पाणी असं वाटतोय. 6 महिन्यासाठी नेव्ही मध्ये आलोय. क्या बात है, वाह मस्त, क्या बात है. लड्डू खिलाओ, लड्डू खिलाओ कोई, मनीषा को चाय पिलाओ कोई. आणि आज रात्री आम्ही मस्त पैकी जेवण करणार आणि त्यानंतर पार्टी आहे, म्हणजे बारबेक्यू, बारबेक्यू आहे आणि डान्सिंग पार्टी कंपल करणार. व्हिडिओ बघा तुम्ही, बघले पूर्ण बघा त्यासाठी व्हिडिओ, 100% मजा येईल तुम्हाला. तर तुम्हाला काय बोलू, काय कायचं मिसिंग मिसिंग महेश आजारी आहे त्यामुळे थोडा आला नाही. तर तुम्हाला आता फुल पाणी पाणी वाटतंय सर्वीकडे आजूबाजूला, तुम्हाला कसं वाटतं वहिनी सांगा व्यवस्थित जरा. खूप मस्त वाटत तुला, थोडं काय माईक कॅमेरा आणि समोर थोडं नर्वस होते ती, खूप छान वाटते मला बोलले ते. कधी बोलले क्या बात आहे, क्या बात आहे, एकदम स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे. क्या बात आहे, वा 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 वा, तू काय तुला कसं वाटतं तू सांग. काय बोलायचं, मला पाण्याची खूप भीती वाटते. आपण घातलेलं जॅकेट, घातलेलं लाईफ गार्ड, तर टेन्शन नाही घ्यायचं आपण. दादा काय बोल, तू काय बोलशील. एक्सपिरियन्स, तू रोज येतोस ना 4-5 वेळा आतमध्ये कमीत कमी. पब्लिक असते का भावा बऱ्यापैकी, तर आपल्याला फोटो काढण्यासाठी आपल्याला गाडी थांबवली, इथं बोट थांबवली आहे, त्याच्यामुळे मोबाईल काढा आणि मजा घ्या. खूप चांगला प्लेस आहे, तर नक्की ते विजिट करा. एकदम लेक साइड व्ह्यू, म्हणजे मेन म्हणजे शांतता येते. बाकी आपण इकडे जातो भरपूर सारे टूर केले, पण सायलेंट जी अशी शांतता मला थोडं बरं वाटलं, ते शांतच आहे, त्रास कमी. फोटो काढण्यासाठी मस्त मजा आली आणि अशी ही बोट अशी 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 हलते, त्याच्यामुळे आतल्या सगळे घाबरले. तर दीपक गुंडे हे लहानपणापासूनचे कलाकार आहेतच, त्याच्यामुळे त्यांची ही कला पण दाखवलेली आहे आपल्याला. आता ही बघा यांची कला, हे बघा, पकडून बस, पकडून बस. आणि बोटची स्पीड खूप वाढलेली आहे, तर पॉवर मध्ये बोट चालली आहे फुल. अंगावरती सर्व पाणी पाणी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. मोबाईलचा भरलाय, तर मला वाटतं भिजला म्हणून खाली उतरला, भिजला म्हणून खाली उतरला. मजा आली, फुल एक्सपिरियन्स खूप भारी होता पाण्याचा. आता अजून रात्र काढायची आहे, आता रात्री बघू काय काय होत आहे, मजा करूया. हे आहे आमचं हॉटेल, पाण्यातून इथं रिटर्न येताना एवढा भारी दिसत आहे, फुल मजा येते बघा ना, क्या बात आहे, वा. आता याचा नाईटचा एक्सपिरियन्स आमचा कसा असतोय बघूया. नाईट एक्सपिरियन्स लय छान पाहिजे, मजा आली पाहिजे. नाईट एक्सपिरियन्स खूप भारी पाहिजे, फुल मजा येणार आहे. तर लेट सी काय होतंय, कसं होतंय. तर हा आहे एक नंबर व्ह्यू नाईटचा, आता एंट्री घेतोय, मजा येणार आहे. सकाळपासून तर फुल धमाल केलेली आम्ही, आता बघूया
रात्री काय होतंय मस्त लेक साइड आहे कपल साठी तर लय भारी जागा आहे ही तर बघू शकता फुल मजा आहे दिसायला तर लय भारी वाटतंय आणि पद्धतशीर गाणी पण चालू आहेत थोड्या वेळात माहोल बनणार आहे बार्बीक्यू ओहो नाइस मस्त एंट्री जेबीएक्सचे ओरिजिनल साऊंड लागलेले आहेत अजय भाऊ एकदम पावर मध्ये आ का राडा सेजो चटणी तरी असेल ना काहीच नाही का मस्त फुल मजा येणार आहे तर मित्रांनो आपली मजा चालू आहे फुल मजा करतोय एन्जॉय तर अशा प्रकारे आम्ही ठरवलंय आणखी अंताक्षरी खेळायची आहे तर दीपक उंडे वहिनी आणि माझी टीम आहे का टीम झाली ना आमची म्हणा त्याची बायको आणि माझी बायको असे तीन टीम आणि हे आमची टीम तर दीपक उंडे निकिता आणि कॅप्टन दीपक उंडे कॅप्टन निंबाळकर आहेत हा चालेल तर मग अशा प्रकारे मिसेस निंबाळकर मिस्टर नाही दोन गाणे ऑलरेडी झाली आहेत पण माझी व्लॉगिंग चालू करताना राहिली माझी चालू करायला कारण दोन गाणे ऑलरेडी झाली होती नंतर पण मला अचानक मध्ये भयानक व्लॉग चालू करायला का वाटलं याचं कारण पण आहे ह्यांच्यावरती आला ई नंतर ह्यांनी काय गाणं गावं पहिला म्हणजे इशारा तुला दिसला ना दुसरा म्हणजे काय इडली का लिंबू लिंबू का पेड हा झाला मयाच माझी बायको काय बोलते म्हणजे काय इमली का बिट्टू बिट्टू का पेड आता म्हणजे काय बोलावं तुम्ही सांगा आता मी काय करायचं सांगा मला आता ई आलं म्हणून इडली का लिंबू आणि इशारा तो दिसला ना आणि इडली का बिट्टू बिट्टू का पेड म्हणजे काय करू आम्ही आणि मिसेस निंबाळकर तर एकविरा आई अरे बाबा ए असत ते एकविरा आई तू डोंगरावरी अरे म्हणजे काय करावं आम्ही सांग मला आता तुमच्यावर ड आलंय बोललो ना आमच्यावरती तर मित्रांनो बरीच मजा केलेली आहे जेवण पण अर्धं केलंय अर्ध बाकी आहे आणि भरपूर मजा आली उद्याचं कंटिन्यू उद्या करूया पण आजची जी मजा आली ती कधीच विसरू शकत नाही अविस्मरणीय क्षण झालाय आमच्यासाठी एनिवेज आम्ही प्रत्येक ट्रिपला खूप मजा करतो खूप म्हणजे खूप अजून मजा बाकी आहे प्रत्येक दिवस आमचा चांगला जातात आणि पुढे चांगला दिवस जाणार प्रत्येक ट्रीप आम्ही एन्जॉय करणार आमचे जे लोक आहेत टीम मेंबर्स
चांगले लोक आहेत मनीषा वगैरे, खास करून खूप सपोर्टिव्ह आहे. आमची कोमल, माझी बायको, आमची वहिनी यार खूप सपोर्ट करतात आम्हाला. ट्रिपचा एन्जॉयमेंट खूप वाढवतो. मजा येते, फुल एन्जॉयमेंट करतो आम्ही नेहमी. तर आता डान्स परत सगळं एन्जॉयमेंट झाली आहे, बोटिंग वगैरे सगळं करून झालं आहे. आता बॉन फायर राहिलं होतं ते आता बॉन फायर पण चालू आहे आमचं. आणि बऱ्यापैकी भरपूर थंडी आहे लोणावळ्याला म्हणल्यावरती. थंडी तर 100% आणि लेक आहे बाजूला. फुल एन्जॉयमेंट झालेली आहे ना भावा, कधीच विसरणार नाही. दुसऱ्यांदा आमच्या बरोबर जॉईन झाले या वहिनी. ते नवी नवविवाहित आहेत, नवविवाहित आहेत. ऍक्च्युली त्यांच्या लग्नाला आता जस्ट 4 months झालेत. आमच्या लग्नाला वन इयर नेक्स्ट मंथ यांच्या लग्नाला होईल. आमच्या त्याच्या नेक्स्ट मंथ होईल. पण आता लवकरच प्लॅनिंग आहे केरला, उटी, मनाली. आपलं ए रिव्हील केलेस आपला प्लॅनिंग आहे तो. असू दे असू दे, नेक्स्ट टाइम परत जाऊ आम्ही तेव्हा 100% परत ब्लॉग बनवून देईल. लवकरात लवकर ओपन होणार आहे. वडापाव पॅटीस दोन खाल्ले. उंडेवणी ऑन फायर, उंडेवणी ऑन फायर. कोण तुझ्या हातात काय आहे? सही आहे का? ही काठी आहे. चलो तर अजून पुढे काय काय होतंय बघूया. पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि मजा घेत राहा, सपोर्ट करत राहा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट मध्ये सांगा. सुमितचा चुका काढा. चुका काढला तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. एन्जॉय करा, कॉमेंट मजा करा आणि मला साथ द्या. अजून पुढे आपल्याला उद्या कंटिन्यू करायचं आहे. निंबाळकर वहिनी अजून बाकी आपला जेजुरीचा व्लॉग होणार आहे. एक नंबर, एक नंबर. आता मी थोडी बॉन फायरची मजा घेतो. चलो सरांनो, आता 1:30 आहे. झोपायची तयारी होती पण तरी पण अचानक मध्ये भयानक आमचा प्लॅन झाला की खाली उतरूया आणि थोडं चिल आउट. अजून कारण हे दिवस असे परत येत नाहीत, त्यामुळे पूर्ण हा येतात पण लोकेशन चेंज झालेलं असतं आणि आठवण पण ती राहिली पाहिजे. त्याच्यामुळे थोडस अजून चिल करायचं चाललंय प्लॅन. तर बघूया. आम्ही गॅलरीमधून बोलत होतो सगळे. आमची गॅलरी बाजूबाजूला आहे तर गॅलरीमधून बोलत होतो आणि बोलता बोलता प्लॅन झाला की चला खाली जाऊन जरा ग्राउंड मारून येऊया परत. मला काम नव्हतं ना म्हणजे यायचं नव्हतं पण तरी पण आम्ही बोललो. आता एकदा बोललाय तर सध्या पाहायलाच पाहिजे. बघू आता इथे काय मजा करायची. तो दोस्तो अभी रात को एक शायर आ गया अपने पास
और वो बोल रहा है एक शायरी त्याला ऐकावशी वाटली तर आपल्याला भावाने सांगितलं आपल्याला खाली जायचं असं आम्ही एकदम मस्त माहोल बनवलंय आणि मस्त पाणी वगैरे आहे बोट वगैरे आहे मस्त सीन आहे नजारा लय भारी आहे आणि त्यामध्ये त्या भावाला आपल्या दीपक उंडेला एक शायरी सुचते पण तो बोलते ते कंप्लीट होईल नाही होईल तर मला समजून सांभाळून घ्या तर आपण त्यांना समजून सांभाळून घेऊया तर चला माझ्याबद्दल बोलताय चला पॉवर वाले शायरी होऊन जाऊ दे दोस्तो एक थोडस कडव बोलू नको मागे तू बोल ना काय तरी बोलू तू आता मी बोललो अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है दोस्तों शाम है मौसम सुहाना क्या बात है रंगीन रात है कोमल साथ है क्या बात है मनीष वाणी के साथ महेश निंबाळकर है और सुमित के साथ उनके जाने मन निकिता जी है क्या बात है और ये सुंदर शाम है बाजू में नदिया भेरिये पानी ही पानी पानी है पानी है माशाल्लाह सतत म्हणते माशाल्लाह क्या बात है इशात इशात क्या बात है क्या बात है मच्छर पण आले सोबत मस्त अरे कहना क्या चाहते हो अशा प्रकारे मला वाटतं शाळी संपलेली आहे आपण पण इथे थांबूया जर काय परत झालं आठवलं आपण बघू पुढे मग मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आणि अशा प्रकारे आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहे आणि रेडी होऊन आता फोटोशूट चालू आहे मस्त पावाचा एस 23 फोन मध्ये एकदम पॉवर फोटो येतात त्याच्यामुळे अशा पोझिंग मध्ये उभे आहेत बघा कॅमेरामॅन फोकस करो जल्दी वहां से हटो तुम्ही गप्पा साऊ सनस्क्रीन लावत लावले तुमचे पण पुढे येतात मला तुम्ही लिस्टिंग परत खाल्ली का आणि कोमल बहिणी तुमचे केस चमकतात एक फोटो घे पहिला मजा करू आता नाश्त्याला टाइम झालाय पुन्हा धूप लागले नाश्ता बिस्टा करूया मस्त बहिणी मगाशी 10 होते आणि आता 11 अर्धा तास वरती फोटो काढला आणि अर्धा तास खाली फोटो म्हणजे कंटिन्यू नुसते फोटोवर फोटो फोटोवर फोटो आता 200 फोटो तरी झाले असतील कमीत कमी त्यामध्ये 99 ह्याचीच असतील काय बोलणार बाई हो तुमचं काय नाही का फोटो झाले खुश आहे ना एकदम फोटो काढून काय बात आणि तुला किती फोटो काढले तरी कमी असतात ना आणि फोटोग्राफर तुम्हाला कसं वाटतं त्यांचे फोटो काढून चला बाबा यांच्या समोर काय नसतं आपलं असू दे भेटू नाश्त्याला एक नंबर यार खतरनाक फोटो आलाय तर मस्तपैकी गरम गरम मॅगी आलेली आहे व्हेजिटेबल मॅगी तर आता नाश्ता चालू आहे आमचा
दाबून भूक लागली सगळ्यांना. मजबूत भूक लागली ना. बघू आता थोड्या वेळाने यांच्याकडून सगळं संपणार आहे आणि आमच्याकडून चालू होणार आहे. ते बाहेरच्या बाहेर होऊन जाईल. ते काय ते खाऊन घेतो. या खायला मॅगी. ए तू मॅगी खाऊन दाखव. कांदा मॅगी. कांदा मॅगी. चलो तो नाश्ता करून हळदी घ्यायची आता. कुठं गेली हे माहिती नाही. क्या बात आहे. वा 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 वा. तर फायनली 1 वाजता आम्ही टाटा बाय बाय करतोय. पाहून आले विकास प्लॉट क्लब. त्याला मजा आली. दुसरा दिवस पण दुपार झाली आहे. मजा केली आम्ही बऱ्यापैकी. बघू आता पुढचा दिवस कसा जातोय. घरी काय लवकर जायचं नाही लोकांना. चलो बाय बाय. ए बाय करा रे. बाय बाय. विकास बोर्डला. विकास बोर्ड बाय बाय. तुम्ही वाचू शकता आम्ही कुठे आलो. श्री गणपती संस्था महाड. संस्थान महाड. महाड. हां तर तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलो. तिथून निघालो आम्ही दुपारी 1 वाजता. त्यानंतर मग लोणावळ्याला थोडं थांबलो. नंतर मग आलो जरा महड गणपतीचं दर्शन घ्यायला. तर माझं दर्शन घेणार गणपतीचं मस्त पैकी. त्यानंतर जेवण अजून नाही केलं आम्ही. मग जेवू. बोला गणपती बाप्पा. मोर्या. तर कसं नॉनव्हेज खायचं आहे त्याच्यामुळे पहिलं आपण दर्शन घेऊया बोललो. मग त्यानंतर खाऊया. तर घ्या घ्या मस्त पैकी बघून घ्या. जसं तुम्हाला पाहिजे तसं घ्या. दर्शन मस्त झालं. आणि त्यानंतर आता आम्ही आलोय बागेश्री
रेस्टॉरंट मध्ये जेवायला. दादा कोंडकेंचं हॉटेल आहे. आम्ही सेकंड टाइम आहे, आम्ही आलोय. कारण फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्हाला खूप आवडलं होतं. तेव्हा आम्ही नॉनव्हेज घेतलं होतं. आता पण ट्राय करणार, पण आम्ही दोघी व्हेज खाणार. भाई नॉनव्हेज वालाच आहे. आता यांचं सोमवारी कधी असतं तर कधी नसतं, पण आज नॉनव्हेज खाणार. मस्त भाई की चना गार्लिक मागवलेले लॉलीपॉप आणि डिश आहे. डिश नाही तर काय डब्याचं झाकण आणलंय. डब्याचं झाकण मसाला पापड या बात आहे. वेज मंचुरियन बघू. चिकन लेग पीस क्या बात है. चिकन लेग पीस, हिरवी चटणी, शेजवान चटणी, परत एक चना गार्लिक. अरे वा प्रकारे यांनी पडदा खाल्ला. मजा आया. हे प्रोजेक्टर लावणार आहे. आता अजून काय काय येतंय बघूया. फुल मजबूत राहायला चाललाय. चिकन लेग पीस. आता परत आलेला आहे हरभरा कबाब. क्या बात है, मजा आहे. मजा काम करून करून थकतो माणूस, पण आता जेव्हा आम्ही एन्जॉय कर लेतो तेव्हा अजिबात काहीच बघत नाही. फुल मजबूत खातो पितो एन्जॉय करतो. मस्त मजा. तर आता खातो पॉवर मध्ये. फुल पॉवर येईल. चल नाहीतर हे माझं जेवण संपवून टाकतील. मी ब्लॉग करत नाही आणि फक्त तर लॉलीपॉप संपलं, सगळं संपलं. एक नंबर जेवण झालं मित्रांनो. आणि आता सगळे रेडी झालेत निघायला. आता सीधा नॉनस्टॉप घरी. एक दीड तास लागेल घरी बसायला. आता 2 दिवस फुल एन्जॉय केलेला आहे. तर आता निघतोय घरी जायला. आता घरी जाऊनच एंड ब्लॉक करीन. तर भेटूया थोड्या वेळाने. चल ओके चल मी जात. हां जा. तुम्ही लोक नाही जाते पक्का? नाही नाही स्टिक ला पण बघणार आहे. काय नाही नाही स्टिक कोणी बघणार नाही. तू मतलब काय आहे? गेम कसे खेळू आम्ही? ते तर बघणार आहे. रेडी वहिनी एक मिनिट. असं हे करायचं नाही. आईस्क्रीम पण आली पाहिजे सोबत. तोडायचं नाही. नाही नाही तोडायचं नाही. कोण तोडायचं नाही प्रेमाने. पण आईस्क्रीम कुठं आली? आईस्क्रीम कुठं आली? पटापट नाही.
अशा प्रकारे चलो भाई पैसे दिले नाही मित्रांनो मजा आली तर भेटू आपण थोड्या वेळाने एंड करतो ब्लॉग थोड्या वेळाने एंड करतो बिल्डिंग खाली जाऊ चल भेटूया तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे बिल्डिंग खाली पोचलो आहे आणि अशी आमची दोन दिवसाची ट्रिप एंड झाली खूप मजा आली तर काय म्हणतो खूप मजा आली आणि आम्ही काय काय मजा केली मस्त तुम्हाला दाखवलं आता पूर्ण ब्लॉग बघा हा पूर्ण ब्लॉग बघा काय कुठला पार्ट आवडला तो कमेंट मध्ये ब्लॉग बघितल्यानंतर ओके नक्कीच बघा आमचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल ढकलत ढकलत बघितलं असेल तर असं करू नका पूर्ण बघा आणि परत जावा रिटर्न पहिल्यापासून बघा प्रत्येक क्षणाची मजा घ्या शायरी आवडली असेल तर कॉन्टॅक्ट नंबर भेटेल एक लाख शायरी नको ही वाली फिरते ते मन नाव नाव चलो चलो बाय सगळं आम्ही लक्ष ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू काळजी घ्या